नमस्कार विद्यार्थी, आपलं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मोमेंट ऑफ इनर्शिया च्या ज्या विविध केसेस आहेत, मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर सॉलिड देन रिंग, ज्या व्हेरियस केसेस आहेत त्या अगदी शॉर्टमध्ये कशा लक्षात ठेवाव्या ही ट्रिक आपण आज बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मोमेंट ऑफ इनर्शियाचा सिंपली फॉर्म्युला आहे एम आर स्क्वेअर। मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी इज इक्वल्स टू द प्रॉडक्ट ऑफ मास अँड डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द सेंटर। म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया एम इंटू आर स्क्वेअर असा असतो। तुम्हाला फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर रिंग ही एक लक्षात ठेवायची आहे। त्याच्यानंतर जे व्हेरियस केसेस आपण बघणार आहोत की मी एक अशी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे आता, की त्या ट्रिकवरून तुम्हाला ह्या लक्षात ठेवायची गरज पडणार नाही। तुम्ही पेपराच्या दिवशी जरी तुम्ही समोर बघितलं ती केस, तरी तुमच्या लक्षात येऊन जाईल की फायनल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ धीस केस काय आहे। ओके, ठीक आहे। बघा मित्रांनो, फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर रिंग, रिंग लाईक स्ट्रक्चर जर असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचा असतो एम आर स्क्वेअर, अँड विच इज द बेसिक फॉर्म्युला ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया। नंतर रिंग नंतर दुसरा आहे रॉड। रॉडच्याही दोन केसेस आहेत मित्रांनो। मोमेंट ऑफ इनर्शिया एक रॉड असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया त्या रॉडच्या सेंटरमध्ये जर एक्सिस असेल, एक्सिस ऑफ रोटेशन त्याच्या सेंटरमधून असेल, तर मग मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो ते जर लक्षात ठेवायचं असेल तर बघा मित्रांनो, रॉड ऍट अ सेंटर, रॉड हा शब्द आर पासून सुरुवात होतो, ह्या आरला आणि रॉडच्या आपण काय येणार आहे सेंटर मधून करणार आहोत, म्हणून ह्या आरला जर सेंटर मधून मी कट केला तर इथं तयार होतो वन अँड दिस इज सपोज टू बी टू, म्हणजेच वन अँड टू, म्हणून हा एकत्र तयार काय झाला ट्वेल्व, आणि हा ट्वेल्व फक्त वन डिवायडेड बाय ला लिहायचा आहे आणि मल्टीप्लाय बाय मोमेंट ऑफ इनर्शियाचा नेसेसरी फॉर्म्युला ऍज इट इज ठेवायचा। म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सॉलिड रॉड ऍट द सेंटर इज वन अपॉन एम वन अपॉन ट्वेल्व एम आर स्क्वेअर। त्याच पद्धतीने एक केस अशी पण दिलेली आहे, सॉलिड पॅरेलोलोपिपेड साठी मोमेंट ऑफ एनर्शिया सेंटर मधून किती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एका बाजूने जर बघितलं सॉलिड पॅरेलोलोपिपेड असेल, त्याला जर एका फ्रंट व्ह्यूने जर आपण त्याला बघितलं तर दिस नथिंग बट द रॉड लाईक स्ट्रक्चर, रॉड लाईक स्ट्रक्चर त्याचं तयार होतं आणि रॉड लाईक स्ट्रक्चर आहे आणि सेंटर मधून आहे, म्हणून ह्याचं मोमेंट ऑफ एनर्जिया सुद्धा काय राहणार आहे, हेच राहणार आहे, म्हणजे किती, वन अपॉन ट्वेल्व एम आर स्क्वेअर। दुसरी केस आहे डिस्क साठी। डिस्क डी, इनिशियल लेटर डिस्क आहे डी आणि दुसरं लेटर आहे एस। मग डी डिस्कच्या बाबतीत बघा, डी इज डिव्हिजिबल आणि एस इज स्टँड फॉर स्मॉलेस्ट असं जर आपण कन्सिडर केलं तर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो, तर डी डिव्हिजिबल आणि एस स्मॉलेस्ट असं जर लक्षात ठेवलं तर डिव्हिजिबल बाय स्मॉलेस्ट, आणि डिव्हिजिबल बाय स्मॉलेस्ट कशाला करणार आहे, जे नेसेसरी एम आर स्क्वेअर जो मोमेंट ऑफ एनर्जी आहे त्यातला फक्त डिव्हिजिबल बाय स्मॉलेस्ट, त्याला डिवाइड करायचंय स्मॉलेस्टने, आणि स्मॉलेस्टचा अर्थ आपण झिरो तर घेऊ शकणार नाही, वन घेतला त्याला अर्थ नाही, म्हणजेच काय तर स्मॉलेस्टचा अर्थ इथं काय होतो टू, म्हणून डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येतो तर वन हाफ एम आर स्क्वेअर, सिंपल। त्याच पद्धतीने सॉलिड सिलेंडर आपण नंतर बघू, आधी सॉलिड सिलेंडर बघा, सॉलिड सिलेंडरच्या बाबतीत सुद्धा बघा, सॉलिड सिलेंडरला जर एका डायरेक्शनने आपण बघितलं तर सॉलिड सिलेंडरचं एक डायरेक्शन फ्रंट व्ह्यू हा डिस्क सारखा दिसतो मित्रांनो, आणि फ्रंट व्ह्यू डिस्क सारखा असल्यामुळे सॉलिड सिलेंडरचं पण मोमेंट ऑफ इनर्शिया किती तर सेम ॲज डिस्क सारखं, म्हणून त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया वन हाफ एम आर स्क्वेअर, अगदी सिंपल आहे मित्रांनो। त्याच्यानंतर आहे हॉलो सिलेंडर। हॉलो सिलेंडरच्या बाबतीत बघा, हॉलो सिलेंडर आणि
रिंग या दोघांमध्ये कॉम्बिनेशन काय ते बघू आपण. एक रिंग लाईक स्ट्रक्चरचं मोमेंट ऑफ इनर्शिया असतं एम आर स्क्वेअर, आणि जर हॉलो सिलेंडर असेल तर त्याला आपण एका फ्रंट व्ह्यूने जर त्याला बघितलं हॉलो सिलेंडरला तर ते एक रिंग लाईक स्ट्रक्चर दिसतं आपल्याला. आणि म्हणून हॉलो सिलेंडरचं मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा रिंग एवढंच असेल, अँड विच इज नथिंग बट एम आर स्क्वेअर. त्याच्यानंतर आहे सॉलिड स्पियर, मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर सॉलिड स्पियर. मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर सॉलिड स्पियर काढताना इथं सुद्धा सॉलिडचा इनिशियल लेटर एस आणि स्पियरचा इनिशियल लेटर एस हे दोन लक्षात ठेवायचे. आता याच्यामध्ये हा एस हे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी आहे, म्हणून आपल्या भाषेत त्याला थोडंफार कन्वर्ट केलं तरी चालतं. म्हणजेच काय, सॉलिडला जर मी रिवर्स केलं तर तो टू सारखा दिसणार आहे, आणि दुसऱ्या एसला मी रिवर्स करून त्याला दुसऱ्या एसला ॲज इट इज ठेवायचं आणि तो कसा दिसतो, एस नथिंग बट द फाईव्ह इंग्रजीमधल्या फाईव्हमधला सारखा, आणि म्हणून हा फाईव्ह ॲज इट इज इथं डिवायडेड बाय. म्हणजेच काय, सॉलिडचा टू रिवर्स केला, सॉलिडचा एस रिवर्स केला तो टू लिहिला, डिवायडेड बाय स्पियरचा एस म्हणजेच काय फाईव्ह, म्हणून सॉलिड स्पियरसाठी किती येणार आहे, 2/5 mr². आणि लास्ट केस हॉलो स्पियर. हॉलो स्पियरच्या बाबतीत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अशी एक ट्रिक वापरायची आहे, स्पियरचा एस इथं रिव्हर्स करून टू, आणि हॉलोच्या बाबतीत हा जो डब्ल्यू आहे हा डब्ल्यू डिवाईडला जाऊ द्यायचा आहे आणि त्याला कसा ट्रीट करायचा आहे ॲज अ थ्री, इंग्रजीतल्या थ्री सारखा. म्हणून हॉलो स्पियरसाठीचं मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार आहे, तर 2/3 mr². तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण व्हेरियस केससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया कसं लक्षात ठेवायचं हे आज आपण इथं बघितलं. मोमेंट ऑफ इनर्शिया या व्हेरियस केसेससाठी विचारले जातात, JEE नीटच्या एक्झाममध्ये सुद्धा या व्हेरियस केसेससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया विचारले जातात. मोमेंट ऑफ इनर्शिया या व्हेरियस केसेससाठी बेसिक जरी असले तरी हे बेसिक जर आपल्याला व्यवस्थित लक्षात राहिले तर आपले जे दोन लॉज आहेत परपेंडिक्युलर ऍक्सिस आणि पॅरेलल ऍक्सिसचा ते लॉज वापरून बेसिक मोमेंट ऑफ इनर्शिया आपण तिथं अप्लाय करणार आहोत आणि त्या लॉजवरून आपण दिलेलं मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो. अशाच प्रकारच्या ट्रिक बघण्यासाठी आपलं चॅनल फॉलो करा. धन्यवाद.